वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज आम्ही चालू आहे बिरेला, तो आपल्या सोबत आहे प्रणोय, कुशल आणि कार्तिक। देव आम्ही चाललो आहे बिरेला आणि बिरेला जाण्याकरता आम्ही दाट थ्रू जाणार आहे। इकडे एक गोष्ट चांगली आहे की एकच लिप कार्ड असतं, त्या कार्ड थ्रू तुम्ही कुठल्याही ट्रान्सपोर्टने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, फक्त टॅक्सी आणि कॅब सोडून। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए। आता अपन आहोत क्वांटा दाट स्टेशनला। यह है दाट ट्रेन। ओके, थैंक यू। अरे मोबाईल तर रोखो या बे, ठेव रे मोबाईल, ठेव किती रोखा नुसते मोबाईल वापरत असतो। आम्ही पोहोचलो आहे बिरेला, जवळजवळ एक सव्वा तास लागला आम्हाला बिरेला पोहोचायला आणि तिकीट जवळजवळ 2:30 होतं। दाट ट्रेनने ट्रॅव्हल केल्यानंतर चढताना आणि उतरताना दोन्ही वेळेस तुमचं लिप कार्ड टॅप करायला लागतं। आता डेस्टिनेशन आता तुम्ही पोहोचलो आहे, ते त्याचं बीच आहे। इकडे राईट साईडला हे मिळायला लागलेलं आहे, आपल्याकडे असं तसाच मिळालं इकडे पण। आम्ही आता विचार करतोय की वरती जाण्याचा, वरती माउंटन्समधून। मेन म्हणजे हवा इकडे एवढी आहे की मला माहीत नाही की माझा व्हॉइस रेकॉर्ड होत आहे की नाही होत आहे। हा घे घे तू बोल। चार किलोमीटरचा ओके। सो जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। आम्हाला माहित नाही किती वेळ लागेल, अंदाजे तरी पण एखाद तास लागला पाहिजे। ओके, तर हा आपला हायकिंग पॉइंट सुरू होतोय। इथून पुढे अराउंड एक तास तर लागेल कधी जायला, चार तास। फोर किलोमीटर्स। इधर गए हमारे साथ नहीं है। खरं तर हायकिंग पॉईंट इथून सुरू होतोय, चला तर मग आपण चढायला सुरुवात करू। तसं जर एक गोष्ट इथं छान वाटते, कुठेच कचरा दिसत नाही, तर आपल्याकडे ट्रेकिंग वगैरे सुरू केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कचरा दिसत असतो। One hour later.
आलेलो आहे, तर हा आता राईस आणला होता, तो राईस खातो आहे. बाकी सगळे आपापल्या घरी व्हिडिओ कॉलवरती बोलत आहे. आम्ही वरतून खाली यायला निघालो होतो आणि हा कार्तिक खाली इकडे बघ कार्तिक वरतून यायला आम्ही खाली निघालो होतो आणि असं ते ना हा फोटो काढत होता आणि त्यामुळे तेवढ्यात एक मुलगी आली आणि त्याने तिने विचारलं त्याला तुमचा फोटो घेऊ का आणि हो किती खोटा बोलणार रे हा हो बोलला तिला ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं लेकिन यार यहां मैं पिघल तिने फोटो काढले दोन त्याच्या मोबाईलमध्ये अजूनही आहेत आणि त्यानंतर मला येऊन सांगत होतं त्यानंतर त्या पोरीच्या मागे घाबर पोरा देवाला घाबर जवळजवळ 1 किलोमीटर त्यांनी त्या पोरीच्या बाटी पळवलं पण नंतर ती पोरगी काही दिसली नाही म्हणून आम्ही पुन्हा रिटर्न यायला निघालो. बडा हरामी हो बेटा. हा ब्लॉग इथेच थांबवतो. आता संध्याकाळ झाली तर आम्ही घरी जायला निघालो आहे. होप सो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका.